वाड़ी में मंत्रियों के हाथों युवा सेना ने किया धान्य का वितरण। जिले में लॉकडाउन व संचार बंदी के कारण रोजगार डूबने से आम लोगों के खाने के लाले पड़े हैं, लेकिन उन्हें अन्न धान्य वितरण करने वाले हाथ आगे बढ़ने से कुछ राहत मिल रही है। बुधवार की शाम 5 बजे दत्तवाड़ी स्थित युवा सेना जिला प्रमुख हर्षल काकड़े के निवास स्थान पर सैकड़ों लोगों को धान्य का वितरण किया गया। जिले के पालक मंत्री नितिन राउत, राज्य मंत्री सुनील केदार, रामटेक के सांसद कृपाल तुमाने, विधायक समीर मेघे, जिलाधिकारी रविंद्र ठाकरे, तहसीलदार मोहन टिकले, नगर परिषद अध्यक्ष प्रेम झाड़े के हाथों जरूरतमंद लोगों को 5 किलो चावल, 5 किलो गेहूं का आटा, 1 किलो दाल, मास्क, सैनिटाइजर का वितरण किया गया। इस मौके पर करीब 500 से अधिक लोगों को धान्य का वितरण किया गया था। समीर मेघे खासदार आणि आपले सुनील बाबू केदार साहेब इथले नगराध्यक्ष या सर्वांनी मिळून या ठिकाणी हे जे धान्य वाटपाचा कार्यक्रम घेतला अत्यंत स्तुत कार्यक्रम आहे। हर्षल काकडे सुद्धा या ठिकाणी आहेत आणि आज कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावाने संपूर्ण देश हादरला नसून तर जग हादरलेला आहे। अशा या परिस्थितीमध्ये सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या घरी सोशल डिस्टन्स मेंटेन करून राहायचं आहे आणि ते राहत असताना त्यांनी स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी असाच निर्देश आहे। कोणी बाहेर पडू नये, परंतु गरिबांना धान्याची गरज असते आणि अशा वेळेला मदतीला जो धावून येतो तो सगळ्यात महान समजला जातो आणि हे सेवेचं कार्य आहे, उत्तम कार्य आहे, ते या ठिकाणी केल्याबद्दल मी आयोजकांचे या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो। धान्य लेने के लिए लोग 3 बजे से ही दत्तवाड़ी में इकट्ठा हुए थे। धान्य वितरण करते समय सोशल डिस्टेंसिंग के नियमों का पालन किया गया। हर्षल काकड़े ने किए अन्न धान्य वितरण की पालक मंत्री ने सराहना की। नागरिकों के सहयोग से नागपुर जिले को कोरोना मुक्त करने का संकल्प लिया। आदेश का पालन कर घर में ही रहने की विनंती राज्य मंत्री सुनील केदार ने की है। आज इथे सन्मान्य पालक मंत्री साहेबांनी जे आपल्याला त्या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं, त्यांच्या सगळ्या मनोगताचं आपण सगळेजण या जिल्ह्यामध्ये तंतोतंत पालन करावं आणि सन्मान्य जे काकडेजीचा मनापासून त्या ठिकाणी आभारी की त्यांनी एक सामाजिक बांधिलकी नात्यानं अत्यंत चांगला उपक्रम खासदारांच्या प्रेरणेतनं केला म्हणून त्यांचं मनापासून स्वागत करतो। आणि माननीय पालकमंत्रीच्या नेतृत्वामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये कोरोनाची लढाई आपण 100% जिंकू। आज या ठिकाणी शिवसेनेचे आणि युवा सेनेचे जिल्हा प्रमुख हर्षलजी काकडे यांच्या नेतृत्वामध्ये या येथील मंडळांनी हे चांगला उत्सुत्त उपक्रम राबवला आहे। मागच्या आठवड्यात पण एक कार्यक्रम झाला, हा दुसरा कार्यक्रम आहे। गोरगरीब जनतेला ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही आहे आणि त्यांना सरकारच्या वतीनेसुद्धा लवकरच मदत करण्यात येणार आहे, आदरणीय पालकमंत्री साहेबांच्या नेतृत्वात एक मोठा निर्णय झालेला आहे आणि त्या सर्वांना 1 ते 2 दिवसामध्ये सर्वांना मिळणार आहे। पण तोपर्यंत काय व्यवस्था करावी म्हणून आमच्या या संघटनेने हे काम इथे सुरू केलं। आता इथून याच्यानंतर आम्ही दृकधान्यालासुद्धा वाटप करणार आहोत। संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये ही व्यवस्था चालू आहे। हर्षल काकडे, संतोष केसे, मिश्राजी, हे सर्व जी टीम आहे यांचं मी सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि गरीब जनतेला आमचं महाविकास आघाडीचं सरकार न्याय दिल्याशिवाय राहणार नाही एवढं जरूर सांग। जब तक लॉकडाऊन रहेगा तब तक गरीबों को अन्न धान्य पहुंचाने के लिए शिवसेना युवा सेना निरंतर कार्य करते रहेंगे, ऐसी जानकारी युवा सेना जिला प्रमुख हर्षल काकड़े ने दी। मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की 10 दिवस अगोदर पण आम्ही असाच किराण्याचा वाटप जे आमच्या वार्डातील व दत्तावाडी परिसरातील जेवढेही वार्ड आहे तिथे जे गरजू नागरिक आहे, जसं उदाहरणार्थ महिला वर्ग, ज्या विधवा महिला आहे, हातमजदुरी ज्यांचं भांडे धुण्याचं काम आहे या अंमलीचं काम आहे, ज्यांचा रोजच्या गुजाऱ्यावर आपला परिवाराचा रोज पालनपोषण होते, अशा परिवार 200 परिवारांना आम्ही गेल्या 10 दिवस अगोदर असंच किराणा वाटप केला। त्यानंतर 2 दिवस अगोदर आम्ही खासदार साहेबांना विनंती केली की आपण जो दौरा आहे लवकरात लवकर वाडीतसुद्धा करण्यात यावा, वाडीच्या सर्वसामान्य जनतेचं व वाडीतली जे गरीब वर्गाचं जे कुटुंब आहे त्यांची परिस्थिती फार ढासळलेली आहे, म्हणून कृपया आपण सोबतच या जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहे माननीय श्री रवींद्रजी ठाकरे यांनासुद्धा आणावं
जनता लॉकडाऊन असल्यामुळे जिल्हाधिकारीपर्यंत पोहोचू नाही शकत, खासदारापर्यंत पोहोचू नाही शकत, नगरसेवकापर्यंत पोहोचू नाही शकत, त्यामुळे एक मीटरच्या दुरावर आम्ही सर्वांना इथे थांबवण्याची व्यवस्था केली आहे. त्यासोबत किराणा वाटपाचा सुद्धा आम्ही पुरवठा करण्याची आम्ही व्यवस्था केली आहे. पण आमचा हा दुसरा टप्पा आहे, त्यामुळे जिल्हाधिकारी साहेब आज इथे इथे जे राशनचे दुकान आहे त्यांच्यामध्ये भेट दिल्यानंतर आम्ही त्यांना विनंती करणार आहोत की तुम्ही इथेसुद्धा भेट द्याव. जी जनता उपाशी तापाशी 10 दिवसापासून कोरोनाच्या विरुद्ध जे सामना करून आली, पण त्यामध्ये ज्यांचं जे आर्थिक नुकसान झालेलं आहे व आर्थिक बाबीमुळे जे त्यांचं परिवाराचं जे शोषण होऊन आलं त्याच्यामध्ये त्यांच्या समस्या ऐकण्यात याव्या व तो माननीय खासदार साहेब व जिल्हाधिकारी साहेब यांच्या नेतृत्वात या समस्या महाविकास आघाडीचे जे मुख्यमंत्री आहे माननीय उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितजी पवार, आरोग्यमंत्री राजेशजी टोपे व सर्व महाविकास आघाडीचे नेते आमदार खासदार यांच्यापर्यंत पोहोचवण्यात यावी. व आम्हाला खात्री आहे, मी सुद्धा महाविकास आघाडीचा एक पदाधिकारी व सदस्य आहो शिवसेना पक्षाचा, म्हणून मला 100% विश्वास आहे की लवकरात लवकर या गरीब जनतेसाठी ज्यांच्याजवळ राशन नाही त्यांना शासनाने ज्यांच्याजवळ राशन आहे त्यांना तर 2-3 महिन्याची घोषणा करून दिली आहे मोफत किराण्याची, पण ज्यांच्याजवळ राशन कार्ड नाही आहे, ज्यांचे राशन कार्ड लॅप्स झालेले आहे, ज्यांचे राशन कार्ड गावामध्ये आहे पण इथे त्यांना त्याचा उपयोग करता नाही येत, असे सर्व जे नागरिक आहे, सर्व या वस्तीतले या वाडी परिसरातले किरायेदार आहे, जेवढा लेबर वर्ग आहे, जेवढा गरीब वर्ग आहे, त्या सर्वांना आधार कार्डच्या माध्यमातून राशनाची मोफत राशनाची सुविधा राशन कार्डच्याच याच्या सारखी देण्यात यावी अशी मी त्यांना विनंती केलेली आहे. इस धान्य वितरण के संतोष केचे, संजय अनासने, मधु मानके पाटील, विजय मिश्रा, अखिल पोहनकर, सचिन बोमले, क्रांति सिंह, लकी सिंह ने सहयोग किया. इनबीसीएन न्यूज के लिए वाड़ी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट.